कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रश्मी तुला आठवत असेल तर आपण सगळेच आवश्यकही होतं, आपल्या सगळ्या सणांवर मर्यादा होत्या, कार्यक्रमांवर मर्यादा होत्या, सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा होत्या। या सगळ्यातून ज्या वेळेला कोरोना हळूहळू कमी होत चालला त्यावेळेला या मर्यादा काढण्याची आवश्यकता होती, पण तत्कालीन सरकारने त्यावरचे निर्णय घेण्यापासून स्वतःला बाजूला ठेवलं, किंबहुना निर्णय घेण्याची क्षमताच त्या सरकारमध्ये अगोदरच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नव्हती असं माझं म्हणणं आहे। आणि मग मुंबईचा आत्मा जसं मुंबईची लोकल ट्रेन आहे, मुंबईचं स्पिरिट आहे, तर मुंबईचं स्पिरिट म्हणजे मुंबईतले सण कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यांचा मिळून तो आत्मा आहे। आणि म्हणून या बाबतीमधल्या या मर्यादा बाजूला काढून मुंबईकरांना आपण त्यांचं पुन्हा एकदा जे आहे ते परत केलं पाहिजे या भावनेने भारतीय जनता पक्षाने आग्रह धरला। मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं धन्यवाद देईन की त्यांनी त्या आमच्या मागणीचं समर्थन केलं, मागणी मान्य केली आणि मग त्या सगळ्यात चांगले कार्यक्रम आणि चांगला सण सहभागीतेत कसा करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही केला। जागर मुंबईचा कार्यक्रम स्पेसिफिक आहे, जागर मुंबईच्या कार्यक्रमामध्ये मुंबईकरांच्या डोक्यावर उद्या जे एक मोठं संकट येऊ पाहत आहे त्या संकटाची जाणकारी माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचली पाहिजे। मुंबईत राजकारण जे विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चाललं आहे ते लांगूल चालन भ्रष्टाचार तुष्टीकरण याचं चालू आहे, याची इत्यंभूत माहिती पोहोचवली पाहिजे। म्हणून जागर मुंबईचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। असं 2017 निवडणूक आपण बघितली असेल तर पारदर्शक कारभार ही थीम तुम्ही आणली होती आणि त्या पद्धतीने त्याचं डिझायनिंग झालं होतं कॅम्पेनचं, यावेळेस आपण कशा पद्धतीचं प्राधान्य कोणत्या विषयांना बघणार आहोत मुंबई भाजपाकडनं? जो काही अजेंडा आमचा ठरेल, निवडणुकीचा मॅनिफेस्टो असेल, तो आम्ही जनतेसमोर आणूच, त्याची खरे तर एक ब्ल्यूप्रिंटही समोर घेऊन येतो। पण ज्या पद्धतीने मुंबईकर त्याच्या अधिकारापासून वंचित होतोय तर खऱ्या अर्थाने मुंबईकरांना त्यांचा अधिकारच पुन्हा मिळाला पाहिजे ही खरी लढाई आहे। मुंबईची तुंबई झाली, आता मुंबईची पुन्हा मुंबई करू। मग तुंबई ही फक्त पावसात पाणी तुंबतं एवढ्यापुरतंच नाही आहे, तिथं आहेच। आमचे 437 स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबईमध्ये जवळजवळ 3,500 किलोमीटरचे नाले आहेत आणि ते समुद्राकडे जात आहेत, पण त्यापैकी 80% आउटफॉल या आमच्या नाल्याचा समुद्राकडे जो जातो तो समुद्र सपाटीच्या खाली आहे। आमच्या नियोजनामध्ये इतका अभाव शून्यता आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेने साधं समुद्र सपाटीच्या वर नाल्यांचा आउटफ्लो किंवा डिस्चार्ज पॉईंट असला पाहिजे ही गेल्या 25 वर्षांमध्ये मी त्याचा दोष शिवसेनेलाच देईन, करू शकलं नाही। ती तुंबई तिथपासून करांच्या बाबतीमध्ये सूट मिळण्यामध्ये तुंबई, तिथपासून ट्राफिक कंजेशन बीएसटीचे पगार यामध्ये कर्मचाऱ्याची तुंबई, ज्या प्रशासकीय व्यवस्था प्रत्येक वॉर्डशा मिळणं अपेक्षित आहे म्हणजे कामगारांच्या संख्येपासून आवश्यक असलेल्या न्यूसन्स डिटेक्टर व्हॅनपासून अगदी पाणी चुकून आलं नाही तर पाणी पोहोचवण्याची व्यवस्था असलेली टँकर या बाबतीत आणि अनधिकृत टँकर किंवा दूषित पाणी किंवा पाण्याची गळती यातना सुद्धा मुंबईकरांच्या अधिकारांची होणारी तुंबई, अशा सगळ्या विषयामध्ये तुंबई झाली आहे। आपल्याला मुंबईची मुंबई करायची आहे, मुंबईकरांना त्यांचा अधिकार द्यायचा आहे आणि या आधारावर पारदर्शी कारभारावरच असलेल्या उद्याच्या मुंबई महानगरपालिकेचा एक कार्यक्रम घेऊन आम्ही जनतेसमोर येणार आहोत। तुम्ही जेव्हा मुंबईची गोष्ट करताय सगळ्यात जास्त फोकस जर बघितला अगदी गणपतीपासून तो वरळी मतदारसंघावर जास्त दिसला, आदित्य ठाकरे तिकडचे सध्या आमदार आहेत, स्पेसिफिकली आपण जर बघितलं की वरळी असेल किंवा माहीम असेल अशा मतदारसंघांवर जास्त भर दिसतोय भाजपचा? नाही, असं आम्ही कुठल्या एका विशिष्ट मतदारसंघावरच भर देतोय असं नाही, किंबहुना महाराष्ट्र विकास आघाडीचा तो कार्यक्रम होता। तुम्ही जर बघाल तर मुंबईत महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार असताना तुम्हाला रेसकोर्सच्या आजूबाजूचा फुटपाथ चकचकीत दिसेल, परेलच्या ब्रिज खालचीच जागा मुंबईकरांना जणू काही मिळायलाच हवी होती
म्हणून तिचं सुशोभीकरण दिसेल आणि थेट त्या वरळीतून डायरेक्ट गेलो की मातोश्रीच्या अंगणात वांद्रे पूर्वला कलानगरच्या जंक्शनला पाणी तुंबू नये म्हणून 9-9 पंपची व्यवस्था केली किंवा मग तो जो बीकेसीला जाणारा रस्ता आहे मातोश्रीच्या मागचा तिथलं सुशोभीकरण असेल तर वरळी ते बांद्रा एवढंच काम करण्याचा कार्यक्रम हा त्यांचा होता. आमचा कार्यक्रम पूर्ण मुंबईचा आहे आणि वरळीपुरता सांगायचं झालं तर जे टोलेगंज असा दावा करतील त्यांचा दावा किती फोल आहे हे लोकशाहीमध्ये सांगणं आमचं कामच आहे. म्हणजे सर तुमचं असं म्हणणं की त्यांनी फक्त वरळी ए प्लस करणं हा एवढाच फोकस ठेवला पण भाजपा पूर्ण मुंबईवर फोकस करते. वरळी ए प्लस पण म्हणणार नाही मी, वरळीतल्या काही भागांना भुलवण्याचा प्रयत्न केलाय तो काही भागांपुरताच आहे. आजही वरळीतल्या गावठाणातल्या कोळ्यांच्या समस्यांवर ना कधी आदित्यजी ठाकरे तिकडे पोहोचले, उद्धवजींचा तर सवालच नाही. तिथून अगदी आपण रेसकोर्सच्या आमच्या ज्या सगळ्या भागामध्ये समोर असलेला जो धोबीघाट आहे तिथल्या लोकांच्या अजूनही आमच्या ज्या रशा असायच्या कपडे सुकवायच्या त्यांची ना सोय केली आहे ना तिकडच्या झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये त्यांच्या अधिकारांचं संरक्षण केलंय. अशा मी बऱ्याच विभागातलं सांगेन. आजही आर्थर रोड जेलच्या मागे असलेल्या ज्या झोपडपट्टी पुनर्विकसित इमारतीत राहणाऱ्या माणसाला त्याच्याकडून अजूनही सोसायटीच्या रजिस्ट्रेशन पासून पिण्याच्या पाण्याची सोय ही झालेली नाही आणि त्यामुळे वरळीतल्या जशा मी समस्या सांगेन ते वरळीत काही भागापुरता भुलवण्याचा प्रयत्न, बाकीच्यांना काळोखात ठेवलं, मुंबईभर सगळ्यांना प्रकाशात आणून विकासाचा प्रकाश मुंबईतल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हाच आमचा अजेंडा आहे. अशी जे आपण जर बघितलं तर आपण शिवसेना असेल किंवा ठाकरे असतील ह्यांच्यावर एकीकडे टीका करतात पण आदित्य ठाकरे ह्यांची काही विधानं किंवा संजय राऊत अगदी बेलवर बाहेर आल्यावर देवेंद्र फडणवीस यांचं मात्र त्यांनी कौतुक केलं, या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? समंजसपणा जेलमध्ये गेल्यावरच येतो हे नव्याने कळलेलं आहे आणि त्यामुळे तो जर पहिल्यापासून असता तरी परिस्थिती आली नसती एवढंच मी म्हणेन. 2017 तुम्ही घाम फोडला होता शिवसेनेला, खर तर एक शक्यता अशी पण होती की तेव्हा महापौर बसला असता भाजपचा, तेव्हा महापौर न बसवता विरोधी पक्षात बसणं किंवा कुठल्या समितीवर आपली लोकांना देणं ही चूक झाली असं आता वाटतंय का? नाही, बिलकुल नाही. मला असं वाटतं की त्या वेळेला आम्ही जनतेला जो वायदा केला होता तो प्रतिज्ञा पत्राच्या रूपाने म्हणजे ऑन एफिडेव्हिट आम्ही केला होता. जनतेचा मॅन्डेट हा शिवसेनेबरोबर नव्हता. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर जी बसली तीच अनधिकृत होती, अवैध होती आणि तरीही त्यांनी ती रेटून नेली. मी तुम्हाला नीट आकडे सांगेन तर रश्मी तुम्हीही मान्य कराल की गेल्या 20 वर्षांमध्ये जर आपण निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या जर मोजली तर गेल्या 20 वर्षांमध्ये शिवसेनेची संख्या प्रत्येक निवडणुकीनंतर कमी कमी होत गेलेली आहे. ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं समर्थन होतं त्यावेळेला सत्तेमध्ये ते बसू शकले, यावेळेला तर त्यांना सत्तेमध्ये बसण्याचा अधिकारच नव्हता. त्यांनी फोडाफोडीचं राजकारण करून आपल्याच भावाच्या पक्षाला राज ठाकरेंचे सगळे लोक उचलून त्या ठिकाणी नेले. आज जे दुसऱ्याला अनधिकृत खोके असं म्हणतायत त्यांनी मुंबई महापालिकेत बसताना मनसेच्या नगरसेवकांना फोडून आणताना कुठले खोके वापरले होते याचं उत्तर देतील का? आपण बघितलं साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये भाजपचे नेते आशिष शेलार यांची मुलाखत सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं भाजपची रणनीती असेल याविषयी शेलार बोलत आहेत.